नमस्कार, आज मी तुम्हाला चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा जेवणात तोंडी लावण्यासाठी दोन चटण्यांच्या रेसिपी दाखवणार आहे। खूप छान लागतात, भाजी खायला विसराल इतक्या छान लागतात या। चला मग सुरुवात करूया। हे मी एक किंवा दोन चमचे तेल घेतलं आहे आणि त्यात 8 ते 10 लसूण घातले आहेत आणि हे आपल्याला चांगल्या ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। मऊ आणि चांगल्या ब्राउन होईपर्यंत आपल्याला ह्या लसूण तळून घ्यायचे आहेत। काढून घेऊया ह्या। आणि आता पॅनमध्ये मी तेच तेल जे आपण लसूण तळलेलं तेच तेल घ्यायचं आहे। टॉमॅटोचे 2 भाग करून घेतले आहेत, असे मी 3 टॉमॅटो घेतले आहेत आणि आता आपल्याला हे लो फ्लेमवर झाकण मारून भाजून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजू छानपैकी तेलावर भाजायचे आहेत, जोपर्यंत पूर्णपणे मऊ होत नाहीत तोपर्यंत हे टॉमॅटो आपल्याला परतत राहायचे आहेत आणि झाकण मारून भाजून घ्यायचे आहेत। एकदम असे मऊ झाले पाहिजेत। थोडंसं अजून झाकण मारून भाजून घेऊया। आणि हे बघा, भाजून झाल्यावर वरचं कवर जे असतं ते काढून टाकायचं, सहज निघतं। ते काढून टाकायचं आहे आपल्याला आणि आपण हे चमच्याने मॅश करून घ्यायचे आहेत व्यवस्थित। एकदम असं चांगली पेस्ट करून घ्यायची आहे, ती सहज होते अगदी। आणि ज्या लसूण आपण तळून ठेवलेल्या त्याही मॅश करून घ्यायच्या आहेत, त्याही मऊसर असतात त्यामुळे चांगल्या मॅश होतात। आता हे दोन्ही चांगले मॅश झाले आहेत, मऊसर झाले आहेत। त्यात आता मी एक कांदा बारीक चिरून घातला आहे, थोडीशी कोथिंबीर घातली आहे, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा चाट मसाला, 1/2 चमचा जिरा पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि ही चटणी रेडी झाली आहे। खूप छान लागते, एकदा ट्राय करून नक्की बघा, अप्रतिम लागते। आता आपण दुसरी कांदा आणि शेंगदाण्याची चटणी बनवूया। ही चटणी पण खूप छान लागते। हे मी 1/2 वाटी कच्चे शेंगदाणे घेतले आहेत आणि आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। लो फ्लेमवर आपण जसं शेंगदाण्याच्या कूटसाठी भाजतो तसेच हे भाजून घ्यायचे आहेत। तडतडायला लागले की गॅस बंद करायचे, थोडेसे थंड करायचे आणि मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचे आहेत। जस्ट थोडंसं एकदा फिरवून घ्यायचं आणि बंद करायचं, एवढे जाडसर आपल्याला ठेवायचे आहेत। हे बघा अशा प्रकारे। आता मी 2 ते 3 चमचे तेल घेतलं आहे, 1/2 चमचा जिरं घातलं आहे, 8 ते 10 लसूण चिरून घातले आहेत, 2 कांदे बारीक चिरून घातले आहेत। आता हे चांगले परतूया, मऊ करायचे, थोडेसे मऊ करायचे, अगदीच मऊ झाले पाहिजे असं काय नाही, थोडंसं मऊ करायचं। त्यामध्ये हळद घातली आहे 1/2 चमचा, 1 चमचा लाल तिखट घातला आहे, थोडीशी कढीपत्त्याची पानं घातली आहेत। चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये जे आपण शेंगदाण्याचं कूट केलेलं ते घालूया जाडसर असं आणि चवीप्रमाणे मीठ घालूया आणि हे मिक्स करायचं, जर असं परतायचं आणि ही चटणी रेडी झाली आहे। खूप अप्रतिम लागते, भाकरीबरोबर तर खूप छान लागते, दोन्ही चटण्या खूप छान लागतात। एकदा ट्राय करून तुम्ही नक्की बघा। तर अशाच नवीन सोप्या आणि हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। नवीन व्हिडिओ येईपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा। बाय, थँक्यू।